लहानपण हे कोमल आणि मायेने गेलेलं असावं आणि ते माझं गेलेलं आहे त्या अंधश्रद्धेला बळी पडलेला व्यक्ती हा वर्तमान काळात देखील देवावरती विश्वास ठेवताना खूप वाचकतो तर त्यांनी काय केलं तर त्यांनी मला लवकर बरं वाटण्यासाठी त्या दारात घेऊन गेले अंधश्रद्धेच्या दारात घेऊन गेले आणि मग त्या व्यक्तीने जो माझा उपयोग करून घेतला ना तसा उपयोग कोणत्याच लहान बालकाचा होऊ नये माझ्या वेदना ऐकायला कोणी नव्हतं ना ऐकणारं कोणी होतं गुन्हेगारी झाली म्हणून स्वतःला स्वतःसोबत आणि स्वतः इतरांसोबत राहताना त्या गुन्हेगारीला सातत्याने गिरवायचं की तो गुन्हा होऊ नये म्हणून जागरूकता निर्माण करायची आपल्या वेदनांवरती मात करायला आपणच शिकायचं कारण कोण ऐकणारं नसतं आणि ज्यांच्या लहानपणात कोण ऐकणारं नसतं ती व्यक्ती कोणाच्या ऐकण्याची वाट नाही बघत ती स्वतःसाठी तयार होते जगता जगता मरत असताना ते मरण पण जगायचं असतं असं कुणीतरी म्हणून गेलंय आणि ते मी जगते आहे एखादी घटना आपल्या आयुष्यात घडते आणि आपले आयुष्य बदलून जात यात आपल्याला दोन पर्याय असतात एक परिस्थितीला दोष देणं किंवा त्या परिस्थितीवर मात करून आपलं आयुष्य घडवणं आज आपण अशाच एका व्यक्तीशी बातचीत करणार आहोत जिनी परिस्थितीवर मात करून आपलं आयुष्य घडवलं नमस्कार नमस्कार कट्टा मराठीच्या एका नवीन भागात मी गौरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण जिच्याशी गप्पा मारणार आहोत ती फार मोठी आहे तिच्या कार्याने कर्तृत्वाने आणि तिच्या लाघवी स्वभावाने सुद्धा आज आपण तिच्याबद्दल आणि तिच्याच या कार्याबद्दल तिच्याकडून जाणून घेणार आहोत जाननी तुझं योतकट्टा मराठीवर मनापासून स्वागत थँक्यू कशी येस मस्त फार गोड दिसतेस आणि तुझं जसं मी आता म्हटलं तू फार छान असतेस आपण आपल्या बातचीतला सुरुवात करूया मला तुझ्या लहानपणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुझं लहानपण कसं गेलं खूप जसं बालपण आणि लहानपण जे शब्द आहेत त्या शब्दांसारखं नाही आहे त्यामुळे खूप जास्त त्रासही होतो वेदनाही होतात आणि खूप काही बालपण असावं तर माझ्यासारखं तर कधीच नसावं प्रत्येक मुलीचं किंवा प्रत्येक मुली कि बालकाचं आणि बालिकेचं लहानपण हे कोमल आणि मायेने गेलेलं असावं आणि ते माझं गेलेलं नाही आहे त्यामुळे मी माझ्या लहानपणाबद्दल व्यक्त होत असताना मी एकच सांगेन की माझ्यासारखं लहानपण कोणाचंच नसावं कारण येणारा वर्तमान काळ आणि भविष्य काळ हा तुमच्या लहानपणावरतीच अवलंबून असतो खरं आणि आत्ताही त्या वेदना मला ओल्या आहेत त्रास होतो त्यांचा लहानपण एका वेगळ्या ह्याच्यातून गेल्यामुळे बनात्कारा सारख्या वेदना जखमा आपल्या अंगावरती घेणं फार कठीण असतं आणि वयाच्या सहाव्या वर्षी तर फारच कठीण आणि माझं सारखं लहानपण खरंच कोणाचं नसावं खरं तर ही अशी घटना घडली तर त्याबद्दल तुला सविस्तर बोलायला आवडेल म्हणजे तुझी हरकत नसेल तर तू सांगू शक्की आवडेल खेड्यापाड्यातून मी आले माझं गाव काही असं शहरी भागात नव्हतं खेडं म्हणता येईल आई बाबा तसं तर लहानपण अन्हात म्हणून म्हणूनच गेलं असं म्हणूया पण अनाहात असताना देखील मला आई बाबा एक भाऊ एक बहीण देखील आहेत आणि पोरका या शब्दाचा अर्थ मी माझ्या जीवनातून स्पष्ट करते तो म्हणजे कसा आई बाबा गावखेड्यात असल्यामुळे माझं लहानपण आजारपणात सात सतत आजारपणात त्यामुळे त्यांना डॉक्टर आणि हॉस्पिटल ह्या पायऱ्या चढून झाल्याच्या नंतर त्यांच्यासमोर प्रश्न असायचे की मुलगी बरी का नाही होत तर मुलगी बरी का नाही होत म्हणून गावची मंडळी सांगायची की ह्या भूताक येताना झपाटला असणार किंवा ह्या आयसाने केलं असणार तर तिथे घेऊन जा म्हणतात ना की अंधश्रद्धेला बळी पडलेला व्यक्ती हा वर्तमान काळात देखील देवावरती विश्वास ठेवताना खूप वाचकतो तसंच माझ्या बाबतीत झालं अंधश्रद्धा ह्या गोष्टीचं गावाखेड्यात खूप सवार असतं आणि तसंच होतं त्यांनी काय केलं तर त्यांनी मला लवकर बरं वाटण्यासाठी त्या दारात घेऊन गेले अंधश्रद्धेच्या दारात घेऊन गेले आणि मग मक... त्या व्यक्तीने जो माझा उपयोग करून घेतला ना तसा उपयोग कोणत्याच लहान बालकाचा होऊ नये आणि मी या गोष्टीबद्दल सविस्तर बोलताना एकच म्हणेन की आई बाबा असावेत पण ते माया देणारे ऐकणारे पोरकं करणारे किंवा अनाथ करणारे तर कदाचित नसावेत माझ्या वेदना ऐकायला कोणी नव्हतं ना ऐकणारं कोणी होतं त्यामुळे वेदना हा ऐकणारं जेव्हा कोणी असतं वेदना कमी होतात खरं आणि वेदना कमी न झाल्यामुळे माझं लहानपण हे खूप जिद्दी चिकाटीने आणि आजाराने जखमाने भरलेलं होतं त्यामुळे मी आत्ता खूप कठोर आहे आणि या कठोर प्रवासामधला माझा महत्त्वाचा भाग म्हणजे माझं लहानपण आहे खरं आहे आणि इतकं सगळं सुद्धा जी तू आता खंबीरपणे आणि उघडपणे ह्या गोष्टी मांडते सर्वांसमोर खरं तर हेच खूप कौतुकास्पद आहे पुढे मला असं विचारायचं आहे की तुला राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार मिळाला तू एक सर्टिफाईड काउन्सिलरसुद्धा आहेस जेव्हा तो पुरस्कार तू स्वीकार करत होतीस त्यावेळी काय नेमक्या भावना होत्या काय सांगशील पुरस्कार कोणाला मिळतो ज्या व्यक्तीने खूप काही अचीव केलं आहे खूप काही मिळवलं आहे आयुष्यात मी फार काही नाही मिळवलं पण जे काही मिळवलं ते खूप चांगलं मिळवण्याचा प्रयत्न अजूनही करते राष्ट्रमाता हिजाऊ ज्यांनी रयतेचा राजा जन्माला आणला पुत्र घडवला आणि तशा माऊलीचा पुरस्कार मला मिळणं कदाचित माझ्यासाठी खूप चांगलं आहे पण पन... राष्ट्रमता जिजाऊंसारखं कार्य करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन त्या पुरस्काराचे मानकरी आहेच तर मग त्या पुरस्काराचा उपयोग मी माझ्या आयुष्यात आणेल आणि काउन्सिलर हे सर्टिफिकेट घेताना फार आनंद केव्हा झाला की मी माझ्या आयुष्यात काहीतरी मिळवू जा म्हणून आनंद झाला बस आणि वेदनांवरती मात करण्यासाठी आधार शिक्षणाचा घ्यायचा किंवा कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये म्हणून लोकांसाठी एक चांगल्या प्रकारे काहीतरी सांगता येईल त्यांना त्यांच्या सोप्या भाषेत सांगता येईल म्हणून सल्लागार व्हायचा किंवा त्यांना सल्ला द्यायचा यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उठा केलेला होता खरंच हे फार कौतुकास्पद आहे मला असं वाटतं मला असं विचारायचं आहे की आ, तू आ, तू संस्था सुरू करावी किंवा संस्थेसोबत काम करावं असं ते तुला केव्हा वाटलं आणि का संस्था संस्था म्हणजे काय हे आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना माहिती असेल की संस्था म्हणजे काय चार पाच लोक एकत्र येतात आणि सामाजिक कार्य करतात माझ्या लहानपणामधून मी जे शिकले होते ना ते खूप वेगळं शिकले होते समाजसेवा म्हणजे काय माझ्या भाषेत चार गोष्टी सोप्या आहेत त्या म्हणजे कोणत्या की जर मी माझ्यावर झालेला अन्याय मी तो सहन करावा की त्याच्यामध्येच पडून राहावं की मी त्यातून जात असणाऱ्या मुलींना वाचवावं त्यांना न्याय मिळवून द्यावा ही एक माझ्यासाठी सोपी गोष्ट आणि खूप जिद्दीची आणि चिकाटीची गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे गुन्हेगारी झाली तर गुन्हेगारी झाली म्हणून स्वतःला स्वतःसोबत आणि स्वतः इतरांसोबत राहताना त्या गुन्हेगारीला सातत्याने गिरवायचं की तो गुन्हा होऊ नये म्हणून जागरूकता निर्माण करायची तिसरी गोष्ट अशी की आपल्या वेदनांवरती मात करायला आपणच शिकायचं कारण कोण ऐकणारं नसतं आणि ज्यांच्या लहानपणात कोण ऐकणारं नसतं ती व्यक्ती कोणाच्या ऐकण्याची वाट नाही बघत ती स्वर्णासाठी तयार होते चौथी अशी गोष्ट आहे जी जिद्द चिकाटी आणि मेहनत ठीक आहे एक गोष्ट मिळाली नाही म्हणून दुसऱ्या गोष्टीसाठी रडत नाही बसले ती <सवद> मिळाली नाही ती मिळवण्याचा प्रयत्नही केला आणि दुसरी मिळेल यासाठी सकारात्मक देखील राहिले संस्था तुझा प्रश्न असा आहे की ह्या चारही गोष्टी एकाच ठिकाणी कशा आणता येतील त्या मुलींसाठी कसं काही करता येईल ज्यां माझ्यासारख्या अनेक मुली आहेत ज्यांना शिक्षणाची मदत गरज आहे आरोग्याची मदतीची गरज आहे न्याय मिळवून देण्यासाठी गरज आहे गावखेड अजूनही गावखेड आहे आपल्या मुंबईसारख्या प्रगत शहरामध्ये देखील आदिवासी पाडे आहेत ज्याला रिमोट एरिया बोलला जातो तिथेही अशा गोष्टी फार घडत असतील खरंय तर मग तिथे जाऊन काहीतरी काम करावं ही माझी खूप इच्छा होती लहानपणापासून जतता मरत असताना ते मरण पण जगायचं असतं असं कुणीतरी म्हणून गेलं आहे आणि ते मी जगते मरण जग जगायचं आहे मला आणि ते मरण जगता जाता मी आदिवासी मुलींसाठी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीसाठी काम करण्याची संधी मला कुठून ना कुठून तरी मिळावी ही जी जिद्द होती त्यामुळे आज माझी संस्था म्हणजे माझ्यासोबत माझा दादा देखील त्याचं आवर्जून मी नाव घेईन ऋषिकेश क्षीरसानर आम्ही दोघांनी असा विचार केला की मी खूप साऱ्या संस्थांमध्ये आहे खूप साऱ्या संस्थांमध्ये आहे खूप साऱ्या संस्थांशी निगडीत देखील आहे मी प्रत्येक संस्थेसोबत संपर्कात राहते त्यांच्याशी बोलते त्यांच्या कार्याला सहकार्य करते मी आता सगळ्या संस्थांची नावं नाही घेऊ शकत बट जे काही आहे पण ते करते पण मला त्यात त्याच्यातून जे समाधान प्राप्त म्हणजे म्हणतात की समाधान प्राप्त होत नाही आहे तितकंसं म्हणून मग मी प्रयत्न केला की मला काहीतरी करायचं आहे hmm. एक वेगळ्या प्रकारे आणि ते मी दादाशी असंच म्हणजे दादा मानलेला भाऊ आहे पण तो माझ्यासाठी खूप रक्तापेक्षा म्हणजे म्हणतात रक्ताची नाती खूप महत्त्वाची असतात आणि मला जी काही आतापर्यंत मिळाली ती रक्ताची नाती नसताना देखील माझ्यासाठी खूप चांगली होती दादाने माझं ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर दादाताई ही जन्माला आली माझ्या संस्थेचं नावच दादाताई फाउंडेशन आहे तर ते का माझ्यासारख्या मुलींना ना एका दादाताईचीच गरज असते जे सपोर्ट करतील कुठेतरी अनाथ झालेल्या पोरक्या झाल्या झालेल्या मुलांचे दादा ताई बनतील ते तुम्हाला काहीतरी सांगतील आणि तुमच्या आयुष्यात प्रगल्भतेचा प्रकाश पाडतील यासाठी दादा ताईचा जन्म झाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झालं आणि आपल्या दादाताईचं कार्य सुरुवात पहिलं नारळ तर तिथूनच माझ्या विचारातूनच आला आणि दादाची इच्छा होती की मी चांगलं कमवतो तर कुठेतरी दोन दोन पर्सेंट का होईना माझ्या सॅलरीमधून कुठेतरी जावे आणि त्याला एक आयडियल विलेज त्याला बनवायचं होतं मग कुठेतरी मला ते वाटलं की माझं स्वप्न देखील तिथे पूर्ण होणार आहे मग मी दादाला म्हटलं की दादा आपण संस्था चालू करूया वा फारच छान ही कल्पना मला फार आवडली की ज्या संकल्पनेने तुम्ही ही संस्था चालू केली खरं तर ते फार कौतुकास्पद आहे तुमची संस्था काय काय काम करते त्याबद्दल काय सांगशील संस्था फार काम करते असं मी म्हणणार नाही कारण एकच वर्ष झालंय आम्ही दोघांनीही म्हणजे दादा आणि मी आणि माझे काही बरेचसे सहकारी आहेत जे सामाजिक कार्य करतातही खूप चांगलेही करणारे आहेत कोणी नामांकित पण आहेत जसं की आपले अण्णा हजारे सिंधुताई सपकाळ मी त्यांचं नाव आवर्जून घेईन लग्न झालेलं असताना देखील त्या एक पोरक्यात झाल्या होत्या तसंच काहीच माझं आयुष्य आहे जर माझं आयुष्य तसं आहे तर मग असे काही नामांकित देखील आहेत मग त्यांच्या कार्याला आत्मसात करून छोटा मोठं आपण ही कार्य करूया म्हणून मनाशी दे ध्येय ठरवलं होतं की एक गाव आपण घ्यायचं आदिवासी जिथे अजूनही काही कामं झालेली नाही आहेत किंवा सरकारने कामं पाहिलेली नाही आहेत तिथे सरकारी योजनांचा अवेअरनेस करणं परत तिथे जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणं आरोग्याचे सहकार्य त्या लोकांना देणं किंवा आज अ इंडिव्हिज्युअल बघशील की कार्य कसं असावं तर मी स्वतः एक समुपदेशक ताई आणि हितचिंतक ता ताई म्हणून केव्हाही उपलब्ध असते ज्या कोणाला मदतीची गरज आहे त्यासाठी उपलब्ध असते जर अशी माणसं आहेत तर मग माझ्यापेक्षाही खूप चांगली कामं करणारी माणसं आहेत ती मग संस्थेमध्ये यावीत एकंद्र यावीत आणि त्यांच्यासोबत एक एकवटून एक काहीतरी चांगलं निर्माण व्हावं आणि आपल्या संस्थेमधून शैक्षणिक सहाय्य देखील मिळतं जर मला नाही शक्य किंवा माझ्या संस्थेला नाही शक्य तर आम्ही इतर संस्थेशी संपर्क करतो आणि ती मदत पूर्णत्वास नेतो शैक्षणिक सहाय्य करतेच करते आरोग्य सहाय्यही करते जॉब पोर्टल आहे आम्ही इतरांना जॉबसाठी अवे म्हणजे जॉबसाठी अवेअरनेस नाही म्हणता येणार पण जॉब नाही आहेत बेरोजगार ज्यांना म्हणलं जातं त्या, त्या त्यांच्यापर्यंत जॉब्स कसे पोचतील यासाठी देखील ठेवतो माझ्या जवळची व्यक्ती माझे स्टेटस बघतच असतात त्यामुळे माझ्या स्टेटसमध्ये कधी माझी माहिती नसते शक्यतो जास्तीत जास्त जॉब किंवा जागरूकता अवेअरनेस ह्या सगळ्या गोष्टी असतात तर ज्यांना माहिती आहे ते लोकं नक्कीच जाणतील आणि हेच असतं संस्थेमध्ये कार्य काय करावं तर एक आदिवासी भाग घेऊन त्याच्यासाठी पाच वर्ष चांगल्या प्रकारे काम करायचं त्या गावाला एक वेगळी दिशा द्यायची शैक्षणिक वगैरे हे खूप चांगलं स्वप्न आहे आणि संस्थेचं तेच ध्येय असावं असं मला वाटतं कारण खूप काही अवेअरनेस करायचे असतात लोकांना पण नाही जमत मग एकत्र या सगळ्यांनी एकाच ठिकाणी या कॉम्पिटिशन करू नका माझं असं म्हणणं आहे आणि मी तर स्वतःहून कधीच कुठच्या सा सामाजिक कार्यामध्ये कॉम्पिटिशन नाही केलं आहे सामाजिक कार्य हे समाजासाठी आणि म्हणतात ना की जनमानसामध्ये पोचण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत जागरूकता निर्माण होण्यासाठी प्रगल्भता निर्माण होण्यासाठी सामाजिक कार्य असावं आणि आपलं हेच काम आहे आणि हेच दादा ताई काम करत खूप सुंदर काम करताय तुम्ही सगळे तुमची संस्था खूप छान काम करते तू नेहमी अशी हसत असतेस प्रसन्न चेहऱ्याने काम करत असतेस आणि सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर असतेस कलेची आवड आहे तू काही शॉर्ट फिल्म्समध्ये सुद्धा काम केलं आहे तू ॲज अ मॉडेल पण काम केलेलं आहेस तुला लिखाणाची आवड आहे तू छान बोलतेस छान वक्तृत्व करतेस तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील कलेची आवड तर सर्वांना असावी Mm -hmm. मला जशी संधी मिळत गेली मी त्यामध्ये भाग घेत गेले संधीचं सोनं करणं हे मला माझ्या बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे की संधीचं सोनं करा आणि खास करून माझ्या न म्हणतात ना की एकदा तुम्हाला कळायला लागलं तुमचं तरुण पण आलं की mm -hmm. तुम्हाला काही लोकं भेटत जा जातात mm -hmm. तर अशी मला बरीच लोकं भेटली आहेत मी आवर्जून नावं घेईन डॉक्टर रजनीकांत डोलकर सर डॉक्टर अरुण अंगठीदा परत युयुस्तू आरते ही जी नावं आहेत परत माझा एक जवळचा मित्र राहुल असे जे लोकं आहेत ना ते जेव्हा भेटतात ते, ते लोकं सांगतात की तुम्हाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि हे ही लोकं जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी चार पाच अनमोल शब्द बोलून जातात ना त्याचा उपयोग करण्याचा आपल्या आयुष्यात त्यांचा लाभ कसा घेता येईल त्या शब्दांचा त्या वाक्यांचा याचा अभ्यास मी स्वतःच स्वतःचा केला त्यामुळे मला आवडतं सगळं करायला मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये कलागुण असतात पण त्याला ते वाव मिळवून देणं किंवा त्याला तू क तू ते केलं पाहिजेस किंवा तू पुढे जा जायला पाहिजेस हे त्याच्यासाठी प्रेरणा देणंही तितकंच महत्वाचं आहे तुला फार छान माणसं लाभले तुझ्या सभावताली पुढचं मला प्रश्न विचारायचा आहे की यापुढची तुझी उद्दिष्ट तु काय आहेत आणि तू काय सांगू इच्छितेस उद्दिष्ट खूप आहेत आ, सामाजिक कार्यकर्ती म्हणून खूप मोठं पाऊल उचलायचं आहे ते मी काम केल्याशिवाय सांगणार नाही पण सामाजिक कार्यकर्ती होता होता प्रत्येकासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून व्हायचं आहे आणि आवड खूप आहेत व्यवसाय नोकरी सगळ्याची आवड आहे उद्दिष्ट त्याच्याबद्दल देखील आहेत उद्दिष्ट एकच असा असायला हवं प्रत्येक तरुणांमध्ये युवकांमध्ये की तुम्ही चांगले विचार बाळगा आणि त्याच्यावरती काम करा आणि ते सोबत ठेवा काम करता करता ते विचार सोबत ठेवा आणि हेच माझं खूप जास्त मोठं उद्दिष्ट आहे की कोणाला त्रास होऊ नये आपल्यामुळे आणि झाला त्रास झाला तर नक्कीच त्यांना विचारावं की की आपल्यामुळे जर त्रास होतोय तर ते मूळ काय आहे आणि त्या मुळावरती काम करावं आणि ती तेच खरं उद्दिष्ट प्रत्येक युवकांमध्ये असावं युवक म्हणून म्हातारपण आलेलं नाही युवक शिकतच असतो प्रत्येक अनुभवातून तर मीही तशीच एक युवती आहे जी मी शिकते प्रत्येकाला त्रास होऊ नये किंवा कोणाला माझ्यामुळे दुखापत होऊ नये माझ्या काही भूतकाळामुळे किंवा माझ्या वर्तमान काळात काळात जे काही आहे त्याच्यामुळे कोणालाही कोणतीही होऊ नये यासाठी प्रत्येक युवकाने अगदी काटेकोरपणे विचार करावा आणि तसं आयुष्य जगावं असं माझं म्हणणं आहे आणि हेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे फार सुंदर शब्दात मांडलं आहेस तू मला तुला असं विचारायचं आहे की आपल्या आयुष्यात एखादी अशी कटू घटना घडते ज्यामुळे आपलं आयुष्य बदलतं आणि आपल्याला असं वाटतं की ती घटना कोणासोबत घडू नये ज्यामुळे लोकांना त्यांना त्रास होईल तर अशी एखादी घटना तुझ्या आयुष्यात घडली त्याबद्दल काय सांगशील आयुष्यात घडलेली घटना म्हणजे मी तुला माझ्या सुरुवातीलाच एक सांगितलं की ते माझं बालपण बालपण हे जखमांमधलं वेदनांमधलं खरंच नसावं बालपणामध्येच व्यक्ती घडतो तरुणपणात व्यक्ती विचार करायला लागतो ला बालपणात विचार करत नाही तो घडत असतो घडणं म्हणजे हळूहळू हळूहळू वाढणं आणि विचार करायला लागणं म्हणजे खरं आयुष्य जगणं त्यामुळे मी दोन गोष्टी आवर्जून सांगेन की एक म्हणजे माझ्या लहानपणी झालेला बलात्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांच्या चुलत सख्या चुलत भावाने माझ्यावरती जी काही गोष्टी केल्या आहेत ज्याला सेक्शुअल काही म्हणू शकतेस तू की जबरदस्ती करण्याचा प्रयत्न किंवा ही एक रेपिस्ट आहे तर तिच्याकडे त्याच नजरेने बघितलं जावं म्हणजे माझा काका जर माझ्याशी असा वागू शकतो तर उद्या मी पुढच्याच पुरुषावरती विश्वास नाही ठेवू शकत एक मुलगी म्हणून तर हे एक कटू सत्य आहे माझ्या आयुष्यातलं की पुरुष ह्या गोष्टीकडे बघण्याचं माझी नजर आत्ता एक समाजसेविका म्हणून खूप बदलली पण जेव्हा माझं लहानपण होतं थोडंसं मोठेपण होतं जे म्हणतात की लहानातून थोडंसं वाढली आहे तर तिथे पण मला पुरुषांबद्दल एक तिरस्कार होता तो आत्ता समाजसेविका झाली आहे म्हणून तिरस्कार गेला समजा तो तिरस्कार नाही आहे मी पुरुषांबद्दलही एक समान विचार करते समाजसेविका म्हणून आणि एक जान्हवी सुद्धा तर स्त्री ही एक शस्त्र आणि अस्त्र नसावी ती तुमच्यासारखीच आहे आणि पुरुष देखील आपल्यासारखेच आहेत आत्ताच्या तरुणींमध्ये किंवा आत्ताच्या स्त्रीमध्ये ती स्वतः चुकती आहे ती कुठेतरी स्वतःला लढ म्हणत नाही म्हणून ती मागे आहे अशा बऱ्याच काही आहेत व्यक्तिमत्व जे खूप जास्त स्ट्रॉंग आहेत माझ्यासमोर काही उदाहरणं देखील आहेत जी उदाहरणं मी तुम्हाला म मा, मघाशीच म्हणाले की ही उदाहरणं आहेत जी खरंच स्ट्राँग आहेत त्यांनी जर आपला स्वतःचं आयुष्य एकटेपणाने घालवताना देखील चांगलं मिळवलं तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये किती काही मोठे चढउतार असले तरी देखील माणसाने खूप चांगल्या प्रकारे घडावं हेच एक माझ्याकडून सांगण्याचा सा प्रयत्न करेन आणि माझा अनुभव तर मी आत्तापासूनच बोलत आले की हेच माझे अनुभव आहेत आणि ह्या अनुभवामुळे मी उभी राहिली आहे आणि त्या वेदना अजूनही ओल्या आहेत पण हसते खेळते आणि सामाजिक कार्य करते खरं तर एक मुलगी म्हणून मला स्वतःलाही असं वाटतं की ही जी घटना आहे ना ही फार मोठी आहे आणि याचा इम्पॅक्ट खूप वेळपर्यंत राहतो आपण नाही म्हटलं तरी लोक म्हणतात की ठीक आहे झालं गेलं विसरून जाते विसरणं सोपं नाही आहे त्यात हे बाल तुझ्या लहानपणी हे घडली आहे घटना तर त्यानंतरही एवढ्या सगळ्या त्रासातून एवढ्या सगळ्या कठीण प्रसंगातून तू बाहेर आली आहेस तू खंबीरपणे उभी राहिली आहेस तू लोकांना मदत करतेस लोकांना त्यांच्या ट्रोमावरून येऊ बाहेर येण्यासाठी मदत करतेस आणि हे सगळं लोकांसमोर मांडणं स्पष्ट शब्दात बोलणं लोकांना खरं परिस्थिती सांगणं हे सोपं नाही आहे पण तू ते केलं मी खरंच तुझा खूप अभिमान वाटतं आम्हाला आणि तू आमच्याशी बातचीत केलीस तू तुझी बाजू आमच्यासमोर मांडलीस लोकांना तुझ्याबद्दल सांगितलंस अवेअर केलंस त्याबद्दल खरंच तुझे मनापासून धन्यवाद तू तुझ्या संस्थेमार्फतही खूप सुंदर काम करतेस लोकांना मदत करतेस तुझं हे कार्य असंच चालू राहावं आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मंडळी आजच्या भागात आपण इथेच थांबतोय आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा हा भाग तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोचा कारण एक महत्त्वाचा संदेश किंवा महत्त्वाची माहिती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे जानवीची गोष्ट आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलीनी प्रत्येक माणसाने यातनं काहीतरी शिकणं त्यातनं काहीतरी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आजच्या मागे तिथेच सांगतो आहे पुन्हा भेटूया एका नवीन भागात